नमस्कार मुलांनो आज आपण बघूया अकरा ते एकोणीसमधल्या संख्यांचा गुणाकार एकदम सोपी पद्धत आहे प्रथम आपण उदाहरण घेऊया सतरा गुणिले सोळा तर काय करायचं आहे मोठ्या संख्येमध्ये आपल्याला लहान संख्येच्या स्थानचा अंक मिळवायचा आहे म्हणजे इथे सतरा अधिक सोळामधला सहा म्हणजे होतात तेवीस त्याच्यानंतर आपल्याला श त्याच्यापुढे शून्य जोडायचं आहे म्हणजे दोनशे तीस तेवीस गुणिले दहा दोनशे तीस आणि नंतर दोनशे तीसमध्ये आपल्याला सतरामधला सहा आणि सोळामधला सॉरी सतरामधला सात आणि सोळामधला सहा याचा गुणाकार आपल्याला दोनशे तीसमध्ये मिळवायचा आहे म्हणजे सात गुणिले सहा दोनशे तीस अधिक सात गुणिले सहा होतात दोनशे तीस अधिक बेचाळीस दोनशे बहात्तर आपण दुसरं उदाहरण बघूया चौदा गुणिले तेरा काय करायचं आहे चौदामध्ये आपल्याला तेरातले तीन मिळवायचे आहेत म्हणजे होतात सतरा त्याच्या पुढे आपल्याला शून्य लावायचं आहे आणि त्याच्यानंतर एकशे सत्तरमध्ये आपल्याला चौदामधला चार आणि तेरामधला तीन यांचा गुणाकार आपल्याला एकशे सत्तरमध्ये मिळवायचा आहे म्हणजे एकशे सत्तर अधिक चार गुणिले तीन म्हणजे होतात एकशे सत्तर अधिक बारा म्हणजे एकशे ब्याऐंशी त्याच्यानंतर अठरा गुणिले एकोणीस आता आपण पटकन करायचं आहे एकोणीस अधिक आठ होतात सत्तावीस सत्तावीसच्या पुढे लावायचं आहे शून्य म्हणजे दोनशे सत्तर अधिक आठ गुणिले नऊ म्हणजे होतात दोनशे सत्तर अधिक बहात्तर तीनशे बेचाळीस उत्तर आलं तीनशे बेचाळीस त्याच्यानंतर सोळा गुणिले बारा पटकन तोंडी उत्तर काढायचं आहे सोळा अधिक दोन होतात अठरा त्याच्यापुढे शून्य लावल्यावर एकशे ऐंशी अधिक सहा गुणिले दोन बारा एकशे ऐंशी अधिक बारा एकशे ब्याण्णव तर जेव्हा तुम्ही या गणितांची प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला काही सेकंदातच ह्याचं उत्तर मिळून जाईल